पुरंदर तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा क्षण आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपले जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये इथं आलेले आहेत. मी जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने पवार साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. हॉस्पिटल येत असताना आपल्या सर्वांनाच वल्लभ शेठ बेनके साहेबांची आठवण आली. शहरात बेनके साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे ते घरी आहे, पण ही सगळी व्यासपीठावरची मंडळी बेनके साहेबांच्या बरोबरीने जुन्नर तालुक्याचा विकास घडवण्यामध्ये एकत्रित काम केलेलं आहे. आणि जेव्हा काही मोठा कार्यक्रम असेल तर साहेब ह्या व्यासपीठावर असताना ही सगळी एकत्रित तो क्षण मला आणि आपल्या सर्वांना कायम आठवतो. म्हणून ते आपण सगळ्यांना आठवण आल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे. सर्व धर्म समभाव जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जोपासला, जो समाजाला तो विचार दिला, त्या विचाराने यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला एकत्र घेऊन पुढे जाणारा हा आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र हा देशाचं नेतृत्व करतायत हे आपला अत्यंत ही अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या दिवशी आले होते. हजारोंच्या संख्येने जुन्नर तालुक्यातले सर्व नागरिक तिथे गोळा झाले आणि साहेबांनी एक वाक्य तिथं वापरलं की या निवडणुकीची सर्वतोपरी जबाबदारी मी तुमच्यावर सोपून जातो. यंदाच्या वेळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आमदार हा जुन्नर तालुक्यामधून निवडून आला पाहिजे आणि तो संदेश साहेबांनी दिल्यानंतर या तालुक्यातल्या जनतेने, मग संजयराव काळे साहेब असतील, सतीशदादा शेरकर असतील आणि अनेक लोक जे आहेत ते एकत्रित येऊन साहेब ही निवडणूक हातात घेतली आणि लोकसभेबरोबर विधानसभेची जागा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आली. त्याचं कारण असं आहे, आपल्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जुन्नर तालुक्याची जडणघडण ही शरदचंद्रजी पवार साहेबांनी केली आहे. साहेब इथले जे धरणं आहे ही सगळी तुमची आहे, इथले धरणाचे जे कालवे आहेत हे सगळे तुमचे आहे, इथले कृषी उत्पन्न बाजार समिती ही पण तुमची आहे, इथला साखर कारखाना हा पण तुमचाच आहे, इथले शाळा तुमचा, इथले दवाखाने तुमचे, इथल्या शेतकऱ्यांच्या उन्नती जी काही झाली ही सगळी तुमची आहे. संजयराव काळे साहेबांनी सांगितलं की शिवाजीदादा कराडे तुमचे, त्यांचे चिरंजीव तुमचे, निवृत्ती शेठ शेरकर तुमचे, सोपान शेठ शेरकर तुमचे, सत्यशील दादा शेरकर तुमचे, वल्लभ शेठ बेनके साहेब तुमचे आणि त्यांचा हा मुलगा हा पण साहेब तुमचा आहे. या तालुक्यातली माती तुमची आणि माणसं तुमचीच, म्हणून हा जो तालुका आहे हा पवार साहेबांच्या विचारापासून आजपर्यंत कधी हटला नाही आणि चांगल्या पद्धतीने या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वांनी लोकसभेला खासदार आणि आमदार होऊन शिवाजीदादा काळेंची माती संजयराव काळे साहेब आणि चित्रपिताच्या माध्यमातून आपल्याला दिलेले ते सगळे दिलेले आहे. इथं काळे साहेबांनी म्हणजे दादांनी केलेलं जे कार्य आहे त्याच्यामुळं फक्त इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी तालुक्यातले उपस्थित असे नाही, काँग्रेसचे आहेत, शिवसेनेचे आहेत, मनसेचे आहेत, भाजपचे आहे, सगळ्याच पक्षाचे लोकही इथे उपस्थित आहेत. कारण दादांचं कार्यच तेवढं मोठं आहे. जसं आता काळे साहेब तुमची निवडणूक आहे मार्केट कमिटीची, सत्यशील दादा शेरकरांची कारखान्याची निवडणूक तशी बऱ्यापैकी मी निवडत आहे. सगळे इथं दादासाहेब काळेंच्या प्रेमखात आले, याचा अर्थ आपली निवडणूक बिनविरोध होईल असं नाही. काही मंडळी होणार असेल पण काही काळजी करायचं कारण नाही, आपण सगळं एक आहे. निश्चित प्रकारे बाजार समितीचं उत्पन्न उडाडा 1200 कोटीपर्यंत जुन्नर तालुक्याची ग्रामीण भागातली जेव्हा एखादा माणूस घेऊन जातो पुणे जिल्ह्याच्या हवेलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर दुसरा नंबर
शेतकरी निश्चित प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे पाठबळ आणि पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्ताने मला तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटतं. अनेक मान्यवर इथं बोलणारे मी जास्त वेळ घेत नाही, पण मुंबईला जेव्हा जेव्हा जुन्नर तालुक्याचा कार्यक्रम होतो आणि पवार साहेब तिथं आले तर त्यांना जुन्नर तालुक्याबद्दल एक वेगळी आपुलकी आहे. तिथे सांगताना पण ते सांगतात की मुंबईचे लोक आणि विशेषतः मुंबईच्या आपले मार्केटचे जे लोक आहेत ते ठरवायचे की जुन्नरचा आमदार कोण करायचा. संजयराव पानसरे साहेब आले की चालेल पुढे या प्रवृत्ती. म्हणजे ही सगळी मंडळी पवारसाहेब आगमनाने सांगायची की जुन्नरचा आमदार कोण करायचा. मागच्या वेळेस तर बाजार समितीमधलाच आमदार त्यांनी इथे केला, पण यंदाच्या वेळेस त्यांनी जरा थोडासा बदल केलेला दिसतो. असो, पण हा जो तालुका आहे हा जो काय घडला आहे इथं जीएमआरडीचा प्रकल्प असल्यामुळं औद्योगिक वसाहत होऊ शकत नाही, त्यामुळे शेतीची उन्नती करण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराच्या माणसाचीच गरज आहे. हे सर्वत्र मुंबई असेल, गाव असेल, पुणे असेल, पिंपरीचोड असेल, हे सर्व लोकांनी ओळखलं आहे. म्हणूनच सगळ्या सत्ता आता पवार साहेबांच्या विचाराच्या माध्यमातून आपण पुढे जातो. एवढंच काय तर ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीने एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे की ज्यामध्ये जे काही शेतकरी या मार्केट कमिटीच्या कुठल्याही आवारात येतील त्या शेतकऱ्यांना फक्त 30 रुपयामध्ये शरदचंद्रजी पवार थाळी या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी चालू करत आहोत. त्याचा खर्च अधिकच आहे, त्या थाळीचा दर्जा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. उर्वरित पैसे मार्केट कमिटी त्याचा खर्च करणार आहे, पण तो शेतकरी तिथं बाजार समितीमध्ये आपला माल विकायला येतो त्याला 30 रुपयामध्ये चांगल्या प्रकारचे जेवण देण्याचं काम या मार्केट कमिटीच्या माध्यमातून केलेलं आहे. साहेब तुम्ही इथे येणार म्हणून अनेक लोक म्हणले काय साहेबांकडे मागणी काय करणार, मला काहीच मागायचं नाही. जी जी मागणी आम्ही केलेली आहे ती साहेबांच्या माध्यमातून इथं पूर्ण झालेली आहे. वल्लभ शेठ वेंके साहेब आमदार होते, त्यांनी जेव्हा जेव्हा पवार साहेबांकडे ज्या ज्या विकास कामासाठी ज्या ज्या गोष्टी मागितल्या साहेबांनी दिल्या. बाळासाहेब दांडट साहेब आमदार होते, बाळासाहेब दांडट साहेब पण इथं आहे. आता बाळासाहेब दांडट साहेब नेहमी म्हणतात की वल्लभ शेठ आणि माझं काही जमायचं नाही, ते जरी आले तरी त्यांचा दरार आहे, ते आले की मी लांब जाईल. पण अतुल वेंगे हा माझा खूप जवळचा मित्र आहे, आहे ना. आणि म्हणून अशा पद्धतीने ही सगळी लोक जे आहे जे विविध पक्षामध्ये जरी काम केले असेल त्यांचंही म्हणणं असं आहे की पवार साहेबांचं नेतृत्व घेऊन आपला निश्चित प्रकारे पुढे जायचं. आणि म्हणून बाळासाहेब दांडट साहेबांनी विकास कामांची मागणी केली, विकास कामांमध्ये भरभरून दिलं. शरददादा सोनवणे मागच्या वेळेस आमदार होते, त्यांनीही विकास कामांची मागणी केली, त्याच्यामुळे त्यांनाही भरभरून दिलं. पण जुन्नर तालुका मागणीच्या पासून म्हणजे मागणीच्या स्वरूपापासून देण्याच्या स्वरूपात कधी हा आमच्या सगळ्या लोकांचा मनातला जरी विचार असला तरी सुद्धा जुन्नर तालुक्याचंच नेतृत्व आदरणीय दिलीप पळसे पाटील साहेब ह्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. आणि त्यांचं जसं लक्ष आंबेगाव तालुक्यावर तसंच बारकाईने लक्ष जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक घडामोडी प्रत्येक विकास कामावर आणि इथं कोणाला काय अडचण येणार नाही अशा प्रकारचं लक्ष वळसे पाटील साहेबांचं असल्यामुळं आम्हाला कुठलीच कमी या जुन्नर तालुक्याच्या मातीमध्ये ती भासत नाही. म्हणून आपण सर्वजण इथं आला, कोरोनाच्या पार्श्वभूमी आहे, कोविडचे नॉर्म्स पाळायचे स्टेजवर आम्ही पाळले, पण लोकांना आता कोण सांगणार. पवार साहेबांच्या प्रेमापोटी एवढी सगळी मोठी लोकं आली, पण खूप दिवसांनी असा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आणि समाधान माझ्या मनात. मार्केट कमिटी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे कॉलेज असेल त्यांनी नियोजन आणि तयारी खूप चांगली केली. सर्व लोकांचाही जेवणाची व्यवस्था तिकडच्या मार्केट कमिटीच्या सभागृहामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर हा मंडप ज्यांनी उभा केला ते गणेश मंडप ओझर गणेश कवडे त्याचे प्रोप्रायटर त्यांनी अत्यंत सुंदर नियोजन केलं. आमचे पराग वामन असेल, नितीन पडवळ असेल यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा पवार साहेबांचं इथं स्वागत करतो. आजच्या दिवसाचा विशेष म्हणजे आज शिक्षक दिन आहे, आणि शिक्षक दिन हा शिक्षकांप्रतीच मर्यादित राहता. जे आपले
आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझे सगळे गुरुवर इथं उपस्थित झाले हा आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो, सर्व जुन्नर तालुक्यातल्या जनतेचा इथे जे आले त्यांचंही स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये आपण जुन्नर तालुक्यामध्ये आजपर्यंत जे काही घडवलंय बिनके साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही मी सांगितलं आपली मुलं आता शिकायला लागली शिक्षण घेत आहे संपन्नता झाली बंगले आले गाड्या झाल्या पाणी आपण सगळीकडे शिवाऱ्या शिवाऱ्याने फिरवलं कृषी उत्पन्नातून माल चांगलं चाललंय कारखान्याचं कामकाज चांगलं आहे. भविष्यातल्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपल्याला जे काही प्रकल्प इथे उभे करायचे त्याचा सगळा आशीर्वाद या व्यासपीठावरचे सगळेच नेते मंडळी आपल्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे म्हणून चांगल्या देशाने आपल्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.